नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण निसर्गामध्ये फिरताना आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात आणि प्रत्येक वनस्पती कोणत्या ना कोणत्या प्रकारे ती आपल्या वापरामध्ये असते आणि त्या वनस्पतीचा फायदा होतो. मित्रांनो, या चित्रामध्ये जी वनस्पती तुम्हाला दिसत आहे, या वनस्पतीला मराठी शब्द आहे घोळची भाजी असे म्हणतात. काही वेगवेगळ्या भागात या भाजीला वेगवेगळी नावं आहेत आणि ही भाजी सगळीकडे दिसणारी ही एक वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो, ही वनस्पती पडीक जमीन, शेताच्या बांधावर, घराशेजारी, मोकळ्या जागी, बागेमध्ये अशा कोणत्याही ठिकाणी ही वनस्पती वाढत असते आणि अतिशय उपयुक्त अशी ही वनस्पती आहे. या वनस्पतीची पाने थोडी लहान असतात व पाणीदार असतात. मित्रांनो, आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. या वनस्पतीच्या वापराने या वनस्पतीचा वापर केल्यामुळे कॅन्सर सारख्या भयानक आजार दूर केला जाऊ शकतो आणि या वनस्पतीच्या पानामध्ये जवळजवळ 93% हे पाणी असते. या वनस्पतीच्या पानामध्ये व्हिटॅमिन बी सी हे असते. त्याच पद्धतीने याच्यामध्ये मॅग्नेशियम सुद्धा जास्त प्रमाणामध्ये असते आणि ते 17% मॅग्नेशियम असते. यामध्ये व्हिटॅमिन सी हे सुद्धा घटक अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतो. मित्रांनो, कॅल्शियम, लिथियम या सारखे घटक या पानामध्ये आहेत. तसेच कॉपर, अँटीऑक्सिडंट गुणधर्म या वनस्पतीमध्ये आढळतात. तसेच अँटीसेप्टिक वनस्पती ही आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी वनस्पती आहे आणि या वनस्पतीची 2 पाने सलग 21 दिवस खाल्ल्यास त्यामुळे तुमच्या शरीराला खूप फायदे होतात. मित्रांनो, वजन कमी करण्यापासून ते त्वचा रोगापर्यंत आणि मूत्ररोग अशा प्रकारच्या सर्व रोगावर ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. तुमच्या घरातील कुंडीमध्ये ही वनस्पती जर तुम्ही लावली तर कुठल्याही चमत्कारापेक्षा अधिक चांगली ही वनस्पती आहे. याचे आयुर्वेदिक फायदे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, या वनस्पतीला घोळ असे म्हणतात. या घोळ या वनस्पतीची दररोज 2 पाने खाली तर तुमच्या शरीरामधील मूत्राशयाचे आजार असतील त्यावेळी त्या वनस्पतीचे 2 ते 3 पाने दररोज सकाळी खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला मूत्ररोगापासून तुमची सुटका होते. मित्रांनो, रक्तवाढीसाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे. या वनस्पतीची 1 ते 2 चमच रस 2 ते 3 वेळा दिवसातून घेतला तर रक्तवाढ होते. तसेच HB वाढवण्यासाठी म्हणजे हिमोग्लोबिन सुद्धा ही वनस्पती अतिशय महत्वाची आहे. या वनस्पतीमध्ये मल्टीव्हिटॅमिन हे खूप मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे मांसपेशीची वाढ होण्यासाठी मदत होते. तसेच हाडे मजबूत करणारी वनस्पती म्हणून या वनस्पतीकडे पाहिले जाते. या वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन व कॅल्शियम असते. लहान मुलासाठी सुद्धा ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. लहान मुलांचा बौद्धिक विकास करण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त मानली जाते. या वनस्पतीचा वापर केल्याने स्मरणशक्ती वाढते, लहान मुलांची भूक वाढते आणि बऱ्याच जणांच्या समस्या असतात की लहान मुलं जेवत नाहीत, ही समस्या दूर करण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे. अपचनाची समस्या सुटते, लहान मुलांसाठी याचा वापर कमी प्रमाणामध्ये करावा. ही वनस्पती सर्व प्रकारच्या भाजीमध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता. या भाजीची चव अंबूस लागते किंवा असे सुद्धा याची पाने तुम्ही खाऊ शकता. तसेच मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप महत्वाची वनस्पती म्हणून या घोळ या भाजीकडे पाहिले जाते. या वनस्पतीतील लहान लहान काळी फळे येतात या वनस्पतीला. या वनस्पतीच्या 5 ते 6 काळ्या बिया कोमट पाण्यामध्ये टाकून पिल्याच्या 21 दिवस पिल्याच्या नंतर तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होते. तसेच अतिरिक्त चरबी कमी होते कारण या वनस्पतीत मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असते. बऱ्याच जणांना उच्च रक्तदाब असतो, तो या वनस्पतीच्या वापराने कंट्रोलमध्ये राहतो आणि उच्च रक्तदाबाची कितीही समस्या असेल तर या वनस्पतीची 2 ते 3 पाने दररोज खावीत आणि असे केल्याने तुमची उच्च रक्तदाबाची समस्या पूर्णपणे कमी होते. मित्रांनो, अशा पद्धतीने ही लाख मोलाची वनस्पती आहे आणि ही वनस्पती रस्त्याच्या कडेला सुद्धा येते. ही वनस्पती आपल्या घरातील कुंडीमध्ये लावली तर अतिशय चांगले होईल आणि दररोज तिचे 2 ते 3 पाने खाली
तर आपण अनेक आजारांना नेहमी दूर ठेवू. तसेच तुमच्या शरीराला पोषक तत्वांची कमतरता या वनस्पतीमुळे पडणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.